जी एसचा चौथा पेपर आहे म्हणजे इथिक्सचा पेपर आहे पा इथिक्स इंटिग्रिटी जे आहे दहा जानेवारी दोन हजार एकवीस महत्त्वाचा पेपर आहे बऱ्याचदा काय होतं हे बारकावे तशी चर्चा येत नाही पण तर करायला पाहिजेत काय की दुपारचा पेपर असतो पा आता तर लिहिणारे ते लिहून गेले पण दुपारच्या पेपरला बऱ्याचदा थोडासा फटीक असतो तिथलं जे टाईम मॅनेजमेंट आहे मधला वेळ दोन तासाचा जो आहे तो हे कुठंतरी बोलायला पाहिजे आता त्याची स्पेस एखादी शोधू आपण तसा एखादा की मेन्स लिहिणाऱ्यांच्या दृष्टीनं काय काळजी घ्यायला पाहिजे जसा हा पेपरच्या वेळेला बऱ्याच जणांचा कालचा रिपोर्ट आहे की मधल्या काळातला फटीक असतो थो थोडासा थो आणि त्यामुळं इथिक्सचा त्यांची रचना असते इथिकचा पेपर बरोबर तो असा प्रेशर झाला इथिकचा सकाळी असता आणि इकॉनॉमीचा संध्याकाळी असता तरी फरक पडला असता कारण इथिक्सला जो फ्रेशनेस लागतो आहे अभ्यासापेक्षा तर तो सगळा तर लॉस्ट होतो का त्यातलं आणि ते बकल करतं प्रेसरली तेच बघतात की तुम्हाला प्रेशर खाली काम करता येतं का इथिक्स आपल्या या निमित्तानं समजा आपण क्वेश्चनवर आपण बोलूयाच पण या याचं नेचर जे आहे सिव्हिल सर्व्हिसचं नेचर जे आहे ते कसं ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट अँड क्रिटिकल ॲबिलिटी ऑफ कॅन्डिडेट ते त्यांनी ह्याच्या सिलेबसमध्ये दिलेले शब्द आहेत तेरा ते एकोणीसमधले प्रश्न तुमच्याकडे आहेतच हा एक पेपर वाढला समजा आपण म्हणतो नुसतं एक पेपर वाढला का असं नाही आहे वीसचा पेपर जो आहे तो एकवीसला झाला असला तर तो वीसचा पेपर आणि परत तुमचे एकवीसचे जे लिहितात त्यांच्या दृष्टीनं जे आहे आधीच्या ह्याच्यातली चर्चा परत मी रिपीट करत नाही पहिल्या पेपरला लिहिणं दुसऱ्या ह्याला तिसऱ्या पेपरला की ज्याचं पर्पज काय तर याचे उत्तरं देण्यासाठी काय केलेलं नाही की याचं उत्तर काय त्याचं आपल्या बॅचमध्ये किंवा असं एक ओपन सेशन आहे त्याच्यामध्ये एथिक्समध्ये आपल्याला चर्चा करता येईल एथिक्सची आपली एक हिंदी आणि इंग्रजी मिडियमची वेगळी बॅच होते पहा हिंदी मिडियमची बऱ्याच डिमांड आहेत इंग्लिश मिडियम हंड्रेड पर्सेंट जे आहे त्याच्याविषयी पण वेगळं बोलता येईल तर सोल पर्पज ऑफ दी रिस्कशन इज टू प्रिपेअर गेट रेडी फॉर ट्वेंटी ट्वेंटी वन वी एकवीसला तुम्ही कसं काम करणार मोर टेक्निकल आहे का एथिक्सचा अप्रोच एथिक्समध्ये तुम्ही अधिक ज्याला आपण म्हणतो तांत्रिक एथिक्सचं टिपिकल भाषेतून म्हणलं तर काय टेक्निको लिगल कॉन्स्टिट्युशन मॉरल असा अधिक व्हायला लागलेलं आहे का कॉन्स्टिट्युशन मॉरॅलिटी जास्त वाढायला लागलेली आहे तुम्हाला नोहू ज्याला आपण यम नियम म्हणतो तसे जास्त माहिती असायला पाहिजे असं आहे का की बेसिक थिमॅटिक अंडरस्टँडिंग जे आहे ते सोर्सेस काय बदललेले आहेत का सोर्सेसच्या लेवलला जे आहे ते म्हणजे सोर्सेस कुठले बदलले सोर्सेसच्या लेवलला काय काय झालेलं आहे बेसिक प्रिमायसमध्ये काय दिसतं पहा की रोल ऑफ इथिक्स आणि व्हॅल्यूज रिपीट झालेला आहे पण तो कुठं आता कॉम्प्रेहे्सिव्ह नॅशनल पॉवर कॉम्पोनंट्स ऑफ कॉम्प्रेन्सिव्ह नॅशनल पॉवर स्पेसिफिक ह्युमन कॅपिटल सॉफ्ट पॉवर कल्चर अँड पॉलिसीज आणि सोशल हार्मनी सोशल हार्मनी जी आहे ते म्हणजे डायरेक्ट ॲप्लिकेशनला जाणलेलं जे आपल्याला तीन याच्यामधले दहा मार्काला म्हटलं हे हार्मनी एक सॉफ्ट दोन ह्युमन कॅपिटल तीन सी एन पी चार व्हॅल्यूज पाच आणि इथिक्स सहा आणि दहा मार्क म्हणजे सहा शब्द दहा मार्क एका अर्थानं म्हटलं तर सोपं आहे कारण त्याचं एक कॉम्प्रेन्सिव्ह अंडरस्टँडिंग तुम्ही मांडला आणि प्रत्येकाला अंडरलाईन केलं इथिक्स इन ॲक्शन इज मॉरॅलिटी नीतीशास्त्र जे आहे ते त्यामुळं नीती आणि नैतिकता त्याला म्हणलं काही फरक पडतात रिजनलमध्ये लिहिणाऱ्यांचे लोक जे आहेत ते काय प्रकारे आपण पाहू शकतो त्यामुळं रोल ऑफ इथिक्स काय आहे आणि व्हॅल्यूज एनहासिंग फॉलो थ्री मेजर कॉम्पोनंट्स मग टिपिकली तुम्ही असं म्हणलं की याच्यावर युटिलिटीन फ्रेमवर जरा जास्त आपल्याला दिसतं याचं ज्या अंडरस्टँडिंग आहे किंवा याच्यात व्हर्च्यु इथिक्सनं आपल्याला जाता येऊ शकतो अल्टिमेटली इथिक्स इज अ सब ब्रँच ऑफ फिलॉसॉफी अँड हेन्स यू हॅव टू राईट फिलॉसॉफी फिलॉसॉफिकली काय तुम्हाला समजतं हे <tom> मधला प्रश्न होऊ शकतो थ्रीमधला प्रश्न होऊ शकतो कारण तसं वाटलंच विद्यार्थ्यांना की याच्यावर आपण काय लिहायचं ना आता काय इथिक्स लिहायचं साधा इथिक्सचा पेपरला आला मग इथिक्स लिहायला पाहिजे नाही का मग एथिक्स लिहायचं म्हणजे काय मेघनूच इथिक्सचं पुस्तक आहे उदाहरणार्थ का आता हा डायरेक्ट लिहि हा वि मागच्या वेळेच्या विद्यार्थ्यांना विचारा म्हटलं तर हा एक्सपर्ट कारण ते तसं करतातच वॉट टीचिंगचा बुद्धा वॉट टीचिंगचा बुद्धा आर मोस्ट रिलेवंट टुडे अँड वाय डिस्कस एक्सपर्ट क्वेश्चन म्हणून सांगितलं होतं आपलं बुद्धिस्ट एथिक्स इग्नूत दिलं आहे त्यामुळे इग्नूचं इथिक्सचं पुस्तक आहे फिलॉसॉफीमधलं चौथं पुस्तक जे आहे बा इथिक्स आणि बरंच अंडरस्टँडिंग आहे ते आपल्याला उपयोग आहे दुसरं एन टीचं मटेरियल आहे ते आपल्याला उपयोग आहे एन टीनं इमोशनल इंटेलिजन्स मागच्या वेळ पण डायरेक्ट काढला होता ह्यावेळी पण डायरेक्ट काढलेला त्यामुळं त्याचे जुने आणि नवे क्वेश्चनचं कॉम्बिनेशन जे आहे एक सोपा मार्ग सापडलेला जो अठराच्या वेळेला लक्षात आलेला होता तो काय की तुम्ही तेरापासूनचे सगळे पेपर लिहित आला तर बऱ्यापैकी पुढं जात आहेत वन ट्वेंटी क्रॉस करायचं आहे त्याला ते त्यांनी तेरा एक ते एकोणीसमधले सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते सगळे हँडल करायचं आता आपल्या ह्याच्यात काय झालेलं आहे पहा की हा ऑब्झर्वेशन पण आहे की अख्खा एका जुने पेपर बघितले दोन एका पानात दोन केस स्टडीज आहे इथं काय दिसतं अख्खं एक पेज आहे त्याच्यात फक्त हिंदी आहे म्हणजे आणि त्या दुसऱ्या एक इंग्रजी आहे म्हणजे ऑलमोस्ट एका पानाची केस आहे अख्खी के स्टडी जी आहे ती आणि मार्क किती आपल्याला म्हणलेलं आहे त्यांनी दोनशे पन्नास शब्द तेवढेच मार्क आहे वीस मार्काला विचारलेलं जे आहेत कोणत्या प्रकारे हँडल करणार आपण त्याच्याविषयी जे इन्स्ट्रक्शन्स जे आहेत त्या की टू सेक्शन्स हिंदी आणि इंग्लिश ट्वेल्व क्वेश्चन्स आणि मग तुमचं काय प्रकारचं लिहिणं जे आहे ते ए बी सी करण्याचं लॉजिक काय असू शकतं क्वेश्चन्स अँड नेचरवर पण आपल्याला बोलता येईल केस स्टडीजमुळं दबाव आलेले बरेच विद्यार्थी होते कालच्या आता त्यांचा ऑप्शनलचा पेपर झाल्यावर बोलता येईल त्यांच्याशी त्यामुळं आत्ता तसं इंटरव्हेन्शन करून उपयोग नाही कारण आहे ते पण डिस्टर्ब करेल ह्याचा पर्पज काय आपला की दोन हजार एकवीसला तुम्ही जी तयारी करता एथिक्सचा विचार आहे समजा तर इथिक्समध्ये तुम्ही काय प्रकारचं काम करणार आणि सोर्सेस कुठले असतील तुमचे सोर्सेसला काय शिफ्ट आहे का उदाहरणार्थ पॅट्रिक शिरीनचं इथिक्स पॅट्रिक शिरीन आहे पॅट्रिक शिरीन वाचायला पाहिजे इथिक्स अँड पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे फिलॉसॉफी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या बद्दल महाश्वरीचे पुस्तक आहे त्यातनं काही जे आहे बेसिक बॅडचं काय अंडरस्टँडिंग आहे कुलदीप माथुरचं पुस्तक आहे पद्मारामचंद्रनचं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इंडिया जी आहे एन बी डीची पुस्तकं आहेत पा मग त्याचं ज्ञान असायला पाहिजे हे साध माहिती असायला पाहिजे साधं आहे बाकी डिमांड आहे त्या प्रकारची परिभाषा कशाबद्दल कालच्यात पण जसं ते काय वॅक्सिनेशन असा शब्द आला होता आता इंजेक्शन शब्द आला आहे एज्युकेशन इज नॉट अन इंजेक्शन मग ते पारिभाषिक जे आहेत इट्स इफेक्टिव्ह अँड टूल फॉर ऑल आपल्याला एज्युकेशन अँड कल्ट व्हॅल्यू सिस्टम जे आहे ते इंडिव्हिज्युअल अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन न्यू एन ई पी काय करतो हा एक्सपेक्टेड क्वेश्चन होता एन ई पीवर काहीतरी येईल असं वाटत होतं याच्यात फिलॉसॉफी वगैरे काय आहे पहा इंडिव्हिज्युअल आहे म्हणजे पर्सन नाही आहे की जो ह्युमन नाही इंडिव्हिज्युअल आहे इंडिव्हिज्युअल सिटिझनशिपपेक्षा कसा वेगळा त्यामुळे इंडिव्हिज्युअल सॉवरेन काय डिफाईन केलेलं आहे आणि सोशल ट्रान्सफॉर्मेशन मी सोशल ट्रान्सफॉर्मेशन कुठल्या प्रकारे करणार आणि त्याचे वेज काय महिन आणि वे आहे महायानिवे वे आहे कुठल्या प्रकारचं आहे फिलॉसॉफिकली समजा स्पिनोजाचं इथिक्स आहे व्हीलडुराट जरी तुम्ही नीट बारकाईनं वाचला आणि त्यात काही म्हणण्याचा प्रयत्न केला की तुम्ही म्हटलं की याच्यावर टिपिकल जे वेज आहेत ते तर सगळे वापरत आहेत की डिऑन्टॉलॉजी काय म्हणते ऑन्टॉलॉजी काय म्हणते किंवा कॉन्सिक्वेन्शलिस काय म्हणतात तुमच्या ज्याला आपण हे प्रॅकमॅटिक विल जेम्स विल्यम्स ड्यु जॉन डुईसारखे लोक अमेरिकन प्रॅगमॅटिझम त्याच्यावर काय बोलायचा प्रयत्न करतो रोमॅन्टिक आर्ग्युमेंट करता येईल का फिलॉसॉफिकली याची बरीच चर्चा करता येईल की काय काय आर्ग्युमेंट का आलेली आहे आटका एज्युकेशनला तुम्ही एम एक कोड समजा घेतला एमिली आहे प्लेटॉन हायर एज्युकेशन आहे प्लेटॉन फिलॉसॉफिकल आर्ग्युमेंट आहे तुम्ही म्हटलं की मग आता ह्याच्यावर इथले आपले चित्रनायकांचं काही सापडलेलं कोट आहे कर्मवीर आणणार थेट एज्युकेशनवर आणखी मोठी व्यक्ती कुठे आहे साऊथ एशियामध्ये दे। कर्मवीर भाऊराव पाटील मग इथिकल केवढं इथिकल त्यांचं काम आहे पंजाबराव देशमुखांनी केलेलं काम दे। जे आहे हे सुचायला पाहिजे की स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद आपला दोन हजार तेराच्या बॅचचा विद्यार्थी होता पाहिजे कायम तो इथिक्सला चांगला आहे तो कायम लोकल असं शोधत राहायचं आणि टाकत राहायचं त्याचे जे आहे किंवा बऱ्याच स्टुडंटनी असं केलेलं आहे की फिल, फि फिलॉसॉफीचे विद्यार्थी अमित कटावकर होता मी नावासकट आपल्याला खूप सांगता येईल पण फिलॉसॉफीचे जे स्टुडंट होते किंवा जे आहेत त्याला तुलनेनं संपूर्णता हँडल करायला इजा असतो का कारण फिलॉसॉफीचा अंडरस्टँडिंग आलेलं आहे फिलॉसॉफिकल डिबेट समजून घ्यायला पाहिजे काय काय प्रकारचे आणि आजच्या डॉमिनंट फिलॉसॉफिकल आर्ग्युमेंट्स काय काय आहेत इंटरनॅशनल याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे जसं एक केस स्टडी विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये दाखवलं पक् हे डायरेक्ट ऑफ द रिसर्च फाउंडेशनमधनं घेतले चिन्मयतुंबींचं पुस्तक आलं होतं त्यानंतर काही चर्चा झालेली होती मायग्रेशनच्या पॅटर्न्सवर जसं पहिल्या पेपरमध्ये सुजाता राव एक्स सेक्रेटरी होता त्यांचंच आर्ग्युमेंट आहे क्लासचं डायरेक्ट विचारलेलं आहे इथिक्स आणि इथिक्सची सगळी जी चर्चा आहे ती करत असताना आपल्याला कंटेम्पररी अंडरस्टँडिंग आणि दुसरं त्याचं आपलं बेसिक आहे एज्युकेशनचं बेसिक काय आहे बाबा उपनिषद आहे उपनिषदांमध्ये काय म्हणलेलं आहे एज्युकेशन उपाधिक अधिक सद कोणाच्या तरी पायाचे बसण्याचे आहेत डेडिकेशन अभ्यास असाध्य साध्य करीत असायचं कारण अभ्यास एज्युकेशन पॉलिसी न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह आता काय म्हणलेलं आहे पहा शिक्षा एक निषेधाज्ञा नाही आहे के समग्र विकास और सामाजिक बदलाव मी एक व्यापक और प्रभावी साधन आहे व्यापक बदल जो आहे तो समाजाच्यामधला जो आहे मग सामाजिक सा बदलाव कसं तुम्ही डिफाईन करणार टूल आहे आणि टूल म्हटलं की ते इन्स्ट्रुमेंट म्हटलं की एंड इन इट सेल्फ नाही होत का एज्युकेशन इज नॉट एंड इन इट सेल्फ मग युटिलिटीन लॉजिक आहे का, का ते मग त्यात क्वांटिटीचा प्रश्न कशाप्रकारे आणणार एन ई पीनं त्याच्यावर काय म्हणलेलं आहे त्यावर जाता जाता कोणी कोणी दिलेल्या कॉमेंट आहेत त्या काय आहेत सुखदेथोरात समजा काही त्याच्यावरची कॉमेंट आहे ती कशी टॅप केलेली आहे आपल्याला लोकल आपल्या इथले जे एज्युकेशनवरचे दरक आहे किशोर दरक आहेत हेरम हेरम कुलकर्णी आहेत हे लोक कळायला पाहिजेत की अरे हे यांनी याची चर्चा केलेली एज्युकेशनवरचे हे आर्ग्युमेंट आहेत ते आपल्याला टॅप करायला पाहिजे आणि त्याचे फ्रेम जे आहे ती पाहता येऊ शकेल हे ट्रेड इज डिस्ट्रक्टिव्ह ऑफ पर्सन्स विजडम त्या ट्रेडबद्दल चर्चा आहे बा कॉन्शियसनेस आणि पॉयझन जे आहे त्याच्याबद्दलचं अंडरस्टँडिंग काय प्रकार आहे त्यामुळं क्वेश्चनचं नेचर जे आहेत परत म्हटलं जसं क्वेश्चनचं नेचर जे आहे ते समजून घेणे की हा क्वेश्चन का आला होता आणि नेशनचं स्पिरिट मग स्पिरिट ऑफ नेशनबद्दल काय चर्चा आहे आणि ती कशी आलेली आहे त्याबद्दल आपण काय प्रकारे चर्चा करू शकतो जी आहे पर्सन्स विजडम ज्याला म्हणलं पर्सनचा विजडम तो कसा आहे आणि तो कसा आपण मिळवणार विजडम विजडम हा इंटलेक्टपेशा असा वेगळा आहे हेट्रेड घृणा मग आय हेट यू समजा म्हटलं हेट्रेड जे आहे ते मग हेट्रेड हे कन्स्ट्रक्ट कसा निर्माण होतो त्याचे काही सोशल फोर्सेस असतात का हेट्रेडबद्दलची कुणी काही चर्चा केली का निश्चित समजा काही आर्ग्युमेंट आहे हेट्रेड जे ते पॉयझन नेशन स्पिरिट मग नेशनबद्दल आणि हेट्रेडबद्दलचे लिहिणारे कुठले आहे कोर्टचे दंगे झाले होते समजा त्याच्यानंतर काही आर्ग्युमेंट आलेले होते तेवीसमध्ये हेट्रेड डिस्ट्रक्टिव आहे आणि ते नेशनचं स्पिरिट नसतं करत यात काही वादच नाही मग त्याला थेरॉटिकली तुम्ही किंवा फिलॉसॉफिकली प्लीट कसं कर करणार मग आपल्याला काय लागेल पण इंडिव्हिज्युअल जो आहे कम्युनिटी किंवा नेशन यांच्यामधले को रिलेशन्स काय नेशन नावाची कल्पना जी आहे ती कन्सेप्च्युअली पाहणं जस्टिफाय युअर अँसर डू अग्री विथ दिस व्यू की नेशनचं स्पिरिट जे आहे ते ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने याच्यावर म्हटलं नेशनचं स्पिरिट असं काय एवढं एखाद्या व्यक्तीनं कमकुवत होण्यासारखं नाही अँथेमच्या वेळी झालेली सगळी चर्चा आहे राष्ट्र आपलं आणि ते कसं तुम्ही करता मी याच्यावर सुचायला पाहिजे त्या त्या वेळेला जे आहेत क्वेश्चन दोन्ही आपण असं म्हटलं क्वेश्चन ए बी आपण बघितला की ए आता बी काय आपा मेन कॉम्पोनंट इमोशनल इंटेलिजन्स जर तुम्ही ट्रॅडिशनल लिहिलं तर दोन मार्क फक्त अक्षराला चांगले आहेत त्याच्या पलीकडे जाणार कसं तुम्ही अगदीच एन सी आर टी जर लिहिलं एन सी आर टीत दिलेलं आहे की इमोशनच्याबद्दल इमोशन म्हणू लिहित नाही आहे इमोशनच्याबद्दल जे तुम्हाला कुठले कुठले आहे भाव आहे भवन आहे त्याच्याविषयीची तयारी आहे म्हणलं भय आहे हास्य आहे रौद्र आहे सगळ्या भावना आहेत ना आणि त्याचे असे हे दिलेले आहेत कॉम्पोनंट दिलेले आहेत आपल्याला ते चित्रासकट एन सी आर टीत दिलेलं आहे एन दिले सी आर टी सायकॉलॉजीचा उपयोग आहे पा त्यातनं पाहायला पाहिजे आणि लर्न लर्न करता येतं का मग याच्याविषयी दोन्ही प्रकारचे आर्ग्युमेंट आहे भाषिक याच्यावर झालेले प्रयोग आहेत पा या वयापासून या वयापर्यंत अठ्ठावीसाव्या महिन्यापर्यंत तुम्हाला चौथ्या महिन्यापासून तिथपर्यंत लर्निंग असतं का आणि लर्निंग हे सोशल आणि अनुवंशिक कसं असतं याच्याविषयी जे कॉम्पोनंट जे आहेत म्हणजे हा लँग्वेजच्या आधारे पण आपल्याला येतं मग त्यातलं आपल्याला समजा कोण आहे जेम्स लँगचं काही लँ अँड्रू लँगचं काही आपल्याला दिले त्यात पहा म्हणजे बार्डचं काही हे दिलेलं आहे पा कॅनन बार्ड हायपोथेसिस म्हणजे एन सी आर टी पाठ पाहिजे एन सी टीतनं दिलेले जर तुम्ही गोष्टी बघितल्या कारण एन आर टीत हे मटेरियल एक्सप्लो झालेलं नाही आहे ते आपल्याला पाहता येईल म्हणजे एन सी आर टी आहे बेसिकला परत इग्नूचं मटेरियल आपल्याला बेसिक दिसतं त्यानंतर पॅट्रिक शिरींचं जे आहे पॅट्रिक शिरीनं त्याच्यावर फिलॉसॉफी कली ॲडमिनिस्ट्रेशन कसं बघायचं सेल्फ आहे तर उदाहरणार्थ सेल्फचे दहा गट दिलेले आहेत तो सेल्फ कसा आहे तो स्व जो आहे तो रमेश आरवरांनी खूप लिहिलं आहे रमेश अरोरांचं आहे का पैतिकसिन गव्हर्नन्स जे आहे रमेश अरोराचा फायदा काय तर ते एडिटेड आहेत लेख सगळे जे आहेत ते डीओ पी टीच्या साईटवर काय चर्चा चाललेली आहे द विल टू पॉवर एक्झिस्ट

काय विवेकशीलता जो विजडमच्या वेळेला झालेला घोटाळा होता जे मागच्या बॅचच्या वेळेला एस एला त्यामुळं याच्यात हिंदी वाचणाऱ्या दृष्टीने सावध दो राहिला दोज वू रायटिंग इन रिजनल बी कॉशस की दिलेले शब्द जे आहेत ते तुम्ही कसे डिकोड करता आणि ते डिकॉड करताना तुमची अडचण होते का हिंदीतल्या ह्याच्यातलं जे आहे सत्ता म्हणायचं का शक्ती म्हणायचं बाबा शक्ती बरेच नाही लिहाता काल पण ते आत्ता बोलण्यात पण नाही हे कितीतरी वेळा आधी सांगितलेलं आहे बा की हिंदी त्रास देऊ शकतं आपल्याला जे आणि त्यामुळे ते हिंदीचं स्वतंत्र झालं नाही हिंदीच्यामध्ये वेगळ्या प्रकारे जायला पाहिजे हा प्रश्न तर लिहूनच घेतला होता आपल्या लोकांच्या जुन्या स्टुडंट्सला तुम्ही विचारल्यानंतर की रूल आणि लॉमधला फरक हा टेस्टमध्ये घेतलेलाच प्रश्न होता हा एक्सपेक्टेड होता कारण या प्रकारचं आपलं कन्फ्युजन जे आहे की की रूल्स आणि रेग्युलेशन जे आहे ते आणि लॉ रूल्स आणि रेग्युलेशनमधला फरक पण आपल्याला पाहायला सिलेबसमध्ये आलेले शब्द जे आहे त्यामुळे सिलेबसचं बारकाईना मागच्या तिसऱ्या पेपरमधून सुद्धा बारकाईनं अवलोकन बारकाई करायला पाहिजे आणि ते अवलोकन आपल्या याच्यामध्ये मांडायला पाहिजे की का काय प्रकारे आलेलं जे आहे त्याचं अंडरस्टँडिंग जे आहे ते क्वेश्चनचं फक्त एक फ्रेम घेतो पहा इथिक्सला फिलॉसॉफिकल लिहिलं नाही तर ते कॉलॅप्स होत राहणार आणि जशी स्थिती तिसऱ्या पेपरची आहे तशी स्थिती होऊ नये याच्यावरचे साठा पासष्टला इथिक्सच्या आत्ताच्या मार्ग बहिणी आहेत काही लोक असे एकशे दहा एकशे पंधरा आहेत काही लोक साधारणतः सत्तर साठ साधा अशा ग्रुपमध्ये आहेत म्हणजे ते के टाईप लिहिण्याचा प्रयत्न करतात हँडल करतात मग त्याला मार्केट त्यांना काय सांगत राहतं त्यांचं स्वतःचं वाचन नाही आहे कन्सेप्च्युअल अपडेट नाही आहे किंवा मटेरियल बॉल क्वालिटीचं नाही आहे कुठल्या तरी असं असं काहीतरी नोट्स पाडून ठेवलेलं आहे आणि त्याच्या आधारे ते, ते लिहायचा प्रयत्न करतात थोडं करा पण चांगलं सिंगर आहे पीटर पिटरसिंगरचं प्रॅक्टिकल इथिक्स आहे मग ते का बघायचं बघायला पाहिजे ना पुस्तक आहे मग केम्ब्रिज कुठे वाचते म्हणून पण त्याचं लोकसत्ता किती वर्षापूर्वी होऊन गेलेलं आहे स्टँडर्ड ऑथर्ड पहा म्हणजे त्यात समजा आता काय फ्रँकलिन डिलेमा दिलं फ्रँकलिन डिलेमा काय आणि कसं आलेला आहे तर केसेस स्टडी दिलेले आहेत आपला प्रयत्न असा पाहिजे आय एस म्हणून की हायेस्ट अथॉरिटी इन साऊथ एशिया कोण आहे मग त्याला मला कमी वेळ तर मी त्यांना वाचून बघूया त्यांचं अंडरस्टँडिंग जे आहे की काय प्रकारचं आहे हे गाईडवाले असं म्हणाले ह्यांनी असं म्हणलेलं आहे मग त्याच्यातनं काय फार किती जाईल कम्पॅरेटिव्ह मेरिट वर्क होतं पा शेवटी कम्पॅरेटिव्ह मेरिट हे वर्क झालेलं आहे त्यामुळे तुम्ही लिहिताना तुमचं अंडरस्टँडिंग आहे पॉझिटिव्ह ॲट्यू ॲटिट्यूड इज कन्सिडर टू बी इसेन्शियल कॅरेक्टर फॉर सिव्हिल सर्वंट एस के दास एस के दास वाचाल पाय पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कसा येतो आपलं आप अनिल स्वरूपांचं पुस्तक आहे ज्ञानेश्वर मुळेंनी त्याच्यावर नोकरशाहीचं रंग इंट्रोडक्शन आहे आप आपल्या ह्यांनी लिहिलेलं जे आहे झिरो पेंडन्सी चंद्रकांत जळविंचा आहे माधव बोले आहेत पद्मागृत आहे म्हणजे आता एंडलेसली सांगता येईल की नॉट आपण अँड अकाउंटंट आहे कसं लिहिलं त्यांचं पहिलं पोस्टिंग होतं त्याच्याविषयी त्यांनी लिहिलं आहे पण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पर्सनचा कसा असायला पाहिजे टी एन सेशनची उदाहरणं सांगितलेली आहे टी एस आरची उदाहरणं आहेत पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डिफाईन करा आणि ॲटिट्यूड पॉझिटिव्हचे काय आहे रिंगणूतच आहे डायरेक्ट पॉझिटिव्ह ॲटिटूड आणि त्याच्याबद्दलचे आर्ग्युमेंट आहे आपल्या टी तर ते तपशीलच दिलेलं आहे काय म्हणलेलं आहे पहा व्हॉट आर द मेन फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर जेंडर इक्वॅलिटी इन इंडिया डिस्कस द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सावित्रीबाई फुले इन धिस रिगार्ड ब्रिलियंट म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते तीन जानेवारीच्या आसपास पेपर डिझाईन होतं का काय एवढ्या काळापर्यंत ते थांबतात काय सावित्रीबाई फुलेंची त्यावेळेस चर्चा आहे का खरोखर आधीपासून प्लॅन केलेला आहे आणि त्या प्रकारचा अंडरस्टँडिंग आहे पण हा इंडिकेटर आहे की यू पी एस सी तिथपर्यंत अगदी अपडेट घेण्याचा प्रयत्न करते तीन जानेवारीच्या निमित्तानं झालेली चर्चा होती का म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला काही वाटू शकत नाही पण हाच उलट्याबद्दल मग हाच तुम्ही कुठं तेलंगणामध्ये आहे याच्यामध्ये आहे मग तशा प्रकारचा नोआ सगळा आपल्याला असायला पाहिजे ना ऑल इंडिया लेवलला म्हणजे मंगोरामचं काम आहे समजा इकडच्या आहेत ते काय आहे खाली केरळामधलं काही काम आहे त्याच्याविषयी काय आणि सावित्रीबाई फुलेंचं आर्ग्युमेंट काय सावित्रीबाई फुलेंनी काय काय केलेलं आहेत मेन फॅक्टर्स रेस्पॉन्सिबल फॉर जेंडर इन इक्वॅलिटी आणि मग काव्यफुल्लीमध्ये आहे गजमल माळेने ते एडिट केलेलं पुस्तक आहे त्याच्यावर बऱ्याच जणांनी लिहिलेलं आहे सावित्रीबाईंचं मग धनकवडीला काय केलं वगैरे त्यांनी विचारलं काय जेंडर जेंडरचं अंडरस्टँडिंग आहे पहिलं टीचर भारतातले मेन टीचर जे म्हटलं आता दहा मार्काला विचार क्वेश्चन आहे आपल्याला या प्रश्नाला फसगत काय होऊ शकते हिस्ट्री लिहिली जाणं आपल्याला काय पाहिजे की जेंडर इक्वॅलिटी नोशन काय आहे पॅटर्लि डुआलिटी द्यौ, ऑफ पॅटर्निंग कसं येतं आहे थीम्समध्ये आपल्या यांसाठी दिलेले सगळे आर्ग्युमेंट आहेत ती पाहायला पाहिजेत जी पण चर्चा जी आहे ती करायला पाहिजे द करंट इंटरनेट एक्सपान्शन इज इनस्टील डिफरंट सेट ऑफ कल्चरल व्हॅल्यूज विच आर ऑफन कॉन्फ्लिक्ट विथ द ट्रॅडिशनल व्हॅल्यूज म्हणजे ते टेम्परल आहे का ते अट्रॅक्टिव्ह आहे का ते ग्लॉसी आहे का ते इल्युझिव्ह आहे का रिअल नाही आहे का आणि मग ट्रॅडिशनल व्हॅल्यू सिस्टीममध्ये जे आहेत मग याच्यावर निशांश आहेत मग निशांशा लिहित असतात म्हणजे त्याच्या अभ्यासक थोडेसे कळायला पाहिजेत की त्यांनी कोणी कोणी त्याच्यावर काम केलेलं जे आहे हे रिव्ह्यू घेतो ह्याच्यावर एक्सटेन्शन आपण बोलूयाच विवेकानंद बारा जानेवारीच्या निमित्तानं इफ यू कॅन स्ट्रेच आवर हेल्पिंग हँड डू सो इफ यू नॉट फोल्ड युअर हँड ब्लेस युअर ब्रदर्स अँड लेट देम गो देअर वे किसी की निर्भत्सा नाही की आहे मदत का हात आगे बढा सकते तो कीजिए नाही तो आपल्या बंधूंको आशीर्वचन अपने मार्ग परि तुमचं स्वतःचा अंडरस्टँडिंग काय प्रकारचं आहे आता हे जर तुम्हाला माहित असेल हे त्यांनी कुठं लिहिलेलं ले आहे ते आणखी चांगला आहे ज्योतिर्मय शर्मा अगदी दरवेळेला समजा तुम्हाला माहीत नाही याच्यावरचे अभ्यास कोण कोण आहे पण विवेकानंदांचं कुठून आलेलं आहे ते त्याच्यावर त्यांनी काय लिहिलेलं आहे विवेकानंद कसा वाचायला पाहिजे त्याची आर्ग्युमेंट काय त्यामुळे थोडंसं त्याचं डिटेल पाहिजे डिटेलिंग जे आहे रोमॅन्टिझम आहे का त्यात एक प्रकारचा नरेंद्रचं नाव आणि आनंद का घेतलेला आहे निकनेम घेणे ट्रॅडिशन या काळात सगळीकडं आहे का इथिक्सला थोडी वेगळी फ्रेम लागेल पाहिजे इथिक्सला तुम्ही हिस्ट्री गायडेड uh, इन्स्पायर तर तेवढं चालणार नाही ना त्याचं इथिकल फ्रेमवर्क जे आहे रामकृष्ण मिशन आहे इन्स्टिट्युशनल आहे का मग तो पिरियड जो आहे त्या पिरियडबद्दल जे आहे शिकागो आणि शिकागोतलं भाषण जे आहे मग त्यावेळेला अन्य, अन्य लोकांनी काय त्याच्याविषयी आर्ग्युमेंट केलेली जे आहेत गांधी आहे मग गांधी विवेकानंद आहेत नेताजी सुभाष आहे नेताजी सुभाष बस करून ठेवाल बाबा पुढच्या याच्यामध्ये कारण म्हणजे काय म्हणतं सरदार पटेलांचं जसं आहे तशा प्रकारे सॉकरटस परत रिपीट झाला प्लेटो येईल असं वाटलं तर परत सॉक्रेटस आलेलं पण द बेस्ट वे टू फाइंड युअर गांधींचं काय म्हणणं आहे द बेस्ट वे टू फाईंड युअर सेल्फ इज टू लूज युअर सेल्फ इन द सर्विस ऑफ अदर्स इतरांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून द्या काय म्हटलेलं जे आहे व सिस्टीम म्हणजे गांधी विचारत राहणार वेगवेगळ्या प्रकार त्यामुळे गांधींवर स्वतः कसं वाचता येईल तुम्हाला आणि त्याचं अंडरस्टँडिंग तुम्ही कसं डेव्हलप करणार हा त्यातला खरा कळीचा मुद्दा आहे पहा त्याच्याविषयीची स्वतःची तुमची एक फ्रेम जी आहे ती यायला पाहिजे ती कशी येत राहणार हा त्यातला इश्यू आहे पहा रिअल गांधी नंदली पंडितांचं गांधी आहे भिकू पारेकचं गांधी आहे गांधी अनेकांनी जे आहे पराभूत हा राजकारण आणि विजयी महात्मा आहे का अलीकडं आली, आली कसबेंचं पुस्तक आहे म्हणजे इंट्रोडक्शन आहे बुक रिव्यूज येत असतात ते कालचाच तुम्ही जर बघितलं संघर्ष समन्वय गांधी आंबेडकर आहे का थोडंसं इथिक्सला डिमांड आहे पहा आधीच्यात आपण म्हटलं इथिक्स एस ए आणि तुमचं पर्सनॅलिटी दोनशे पंच्याहत्तर मार्क हे अडीचशे अडीचशे म्हणजे सातशे पन्नास प्लस पंचवीस आणि इकडे सातशे पन्नास याच्यामध्ये पंचवीस मार्क इकडे जास्त असल्यामुळं या वाचनाला जास्त गती द्यायला या प्रकारचं जे अंडरस्टँडिंग आहे ते त्याच्यावर तुम्ही काम करत राहायला पाहिजे गांधींचं बेसिक काही ना काहीतरी आत्ताच्या वेळा समजा तुम्ही म्हटलं एखादी मीन्स दिलेले आहे तर ओरिजिनल वाचायला पाहिजे पण एखादे आता ग्रॅज्युएट झालेलं आहे तर मग त्याचं क्रिटिक वाचायला पाहिजे अंडर ग्रॅज्युएट आहे तर स्वतः ओरिजिनल काहीतरी हिंद स्वराजमध्ये वाचून पाहायला पाहिजे अ so, सिस्टम ऑफ मॉरॅलिटी विच इज बेस्ड ऑन रिलेटिव्ह इमोशनल व्हॅल्यूज सॉक्रेटस काय म्हणलेलं आहे सापेक्ष भावनात्मक मूल्यंपर आधारित आहे सापेक्ष भावनात्मक मूल्य आणि त्याची चर्चा जी आहे त्या थरोली व्हर्गल कन्सेप्शन हॅज नथिंग साऊंड आणि त्यामुळं हा जुना प्रश्न आहे बा की कसं युनिव्हर्सलस होता येईल ज्याला कॉन्क्रीट स्पेसिफिक म्हणलेलं आहे आणि ॲबस्ट्रॅक्ट युनिव्हर्सल तो ॲस्टॅग युनिव्हर्सल कसं निर्माण करणार कॉन्क्रीट स्पेसिफिक कसा आणणार हा विशेषतः लेट नाईन्टीन सेंचुरीच्या नंतर आलेला इश्यू आहे हेगेलनं पण अठराशे एकतीस हेगेलचं डेथ आहे हेगेलनं पण याच्याविषयी लिहिलं आहे की कॉन्क्रीट तुमचा जो आहे विशिष्ट संपृक्त ज्याला आपण म्हणतो ना आणि वैश्विक स्व विशिष्ट आहे आणि तो संपृक्त आहे कॉन्क्रीट आणि वैश्विक काय याचं नातं कसं असेल सॉकरटच जेव्हा आपल्याला सांगतो सॉक्रटक सिस्टीम आहे मग ती काय प्रकारची आहे सॉक्रटिकचं साधं आता साखेत प्रकाशनानं काढलेलं सॉक्रटचं बुकलेट आहे एक छोटंसं मग ते आपण पाहायला पाहिजे का जी चर्चा जी आहे ती कशी करणार इथिक्सच्या याच्यामध्ये मला वाटतं आपण थोडंसं डिटेल करण्यामुळं या पेपरचे असे एक दोन तीन भाग करूया आपण की त्याच्यावर काय काय ॲटलीस्ट दुसरा भाग तरी घेऊ आपण आत्ता ह्याच्यावर वेळेची मर्यादा आपल्याला आहे आणि बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या तर बेस्ट वे आपण त्याची एक थोडीशी सिरीज असं करूया की या पहिल्या भागामध्ये इथिक्सच्या दहा जानेवारीच्या आपल्या पेपरच्या ह्याच्यामध्ये प्रश्न फक्त रिव्ह्यू घेऊन झालेले आहेत का याचे आर्ग्युमेंट जे आहे सोर्सेसची काही चर्चा केलेली आहे की तुम्ही बदललेल्या सोर्सेसमध्ये पॅट्रिक सिरीन बघितलं तर बरं पडेल रमेश अरोराचं पुस्तक आहे ते बघायला पाहिजे इथिक्सचं इग्नूचं मटेरियल आहे पीटर सिंगलसारखे लोक जे आहेत इथिक्सचं शॉर्ट इंट्रोडक्शन सिरीजचं पुस्तक आहे त्यांनी सात मुद्दे दिले सुरुवातीला पा की काय काय आहे डेथ हा शब्द आहे का, का रिलेटिव्हिझम आत्ता आलेला मुद्दा तो रिलेटिव्ह त्यांनी त्यात चर्चा केलेली आहे त्यामुळे सोर्सेसच्या ह्याच्यावर पण आपल्याला पाहता येईल केस स्टडीज आहे केस स्टडीजची के चर्चा जी आहे ती राजेश कुमार एक वरिष्ठ लोकसेवक आहे भारत मिसाईल लिमिटेड बी एम एल कंपन्यांच्याबद्दल जे म्हणलेलं आहे मी केसेस बदललेले आहेत नो पॅटर्न इज पॅटर्न महत्त्वाचं आहे त्याच्याविषयी सुद्धा आहे रामपूर रिमोट डिस्ट्रिक्ट ट्रायबल पॉप्युलेशन जसं त्यांनी विकासपुरी दिलेलं होतं तसं हे दिलेलं आहे पहा रामपूर हा एक सुदूर जनजाती बहुल जिल्हा आपके निगम नियुक्त आहे यू आर म्युन्सिपल कमिशनर केस स्टडीज सगळ्या जे आहेत त्या मला वाटतं ह्या सगळ्याची चर्चा आणखी आपण पुढच्या आपल्या एखाद्या याच्याच एक्सटेंडेड सेशनमध्ये करूया तुर्ताच फक्त पेपरचे क्वेश्चन त्याचे सोर्सेस याच्याविषयी एक अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तू बी कंटिन्यूड आपण ही चर्चा पुढच्या सेगमेंटमध्ये आपल्या चर्चेमध्ये घेऊया येथिकच्या पहिल्या भागामध्ये दोन हजार एकवीसचा म्हणजे दहावीसचाच पेपर आहे दहा जानेवारी दोन हजार एकवीस ट्वेंटी वन मी इथं थांबतो आपण पुढच्या सेशनमध्ये त्याची आणखी डिटेल चर्चा करूया